नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत ते ॲग्रो टुरिझम बिझनेसबद्दल। मित्रांनो, जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल, शेतकरी असाल आणि तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल, तर हा व्यवसाय नेमका तुम्ही सुरू करायचा कसा, त्यासाठी किती इन्व्हेस्टमेंट लागेल, त्याची मार्केटिंग स्ट्रॅटेजी कशी असायला हवी आणि त्यातून तुम्ही किती प्रॉफिट कमावू शकता, ही सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। मित्रांनो, मी आज तुम्हाला हा जो व्यवसाय समजावून सांगणार आहे त्यामध्ये अतिशय कमी गुंतवणूक असते आणि तुम्ही यातनं महिन्याला अगदी लाखो रुपये सुद्धा कमावू शकता, कारण इथं कुठलंही प्रोडक्शन तुम्हाला करायचं नाही। ही एक सर्व्हिस बेस आणि केवळ मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही फार चांगल्या पद्धतीची कमाई यातनं करू शकता। मित्रांनो, आता सगळ्यात सुरुवातीला आपण जाणून घेऊयात व्हॉट इज ॲन ॲग्रो टुरिझम बिझनेस, म्हणजेच कृषी पर्यटन व्यवसाय म्हणजे नक्की काय, तर चला जाणून घेऊयात। मित्रांनो, कृषी पर्यटन म्हणजे शहरातील पर्यटकांना बोलावून तुमची शेती, गावाकडचं जीवन आणि संस्कृती याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांना देणं। जसं की गावाकडचे लोक कसे राहतात, कोणत्या प्रकारचे पदार्थ खातात, गावाकडे शेती कशी केली जाते, त्या स्थानिक क्षेत्रात कोणकोणती पिकं घेतली जातात, त्या क्षेत्रात असलेल्या भाज्यांची आणि फळांची माहिती देणं, बैलगाडीची सवारी, हुरडा पार्टी, शेणाच्या गवऱ्या बनवणं, चुलीवर जेवण बनवणं, अशा प्रकारचे अनेक नवनवीन अनुभव तुम्ही या शहरी लोकांना देऊ शकता आणि त्या बदल्यात त्यांच्याकडून तुम्ही काही पैसे नक्कीच चार्ज करू शकता आणि ते फार चांगले चार्ज करू शकता। आता अनेकांना हेही वाटेल की यात काय विशेष आहे, या गोष्टी तर आम्ही रोज करतो, आपल्यासाठी या गोष्टी विशेष नाही आहेत, कारण आपण गावाकडे राहतो आणि ते आपलं लाईफस्टाईल आहे। पण शहरातील आणि जी लोक स्पेशली फॉरेनमधनं येतात त्या लोकांसाठी या गोष्टी खूप नाविन्यपूर्ण असतात आणि खूप विशेष असतात। मित्रांनो, यामध्ये फक्त भारतातले किंवा शहरातलेच लोक तुमच्याकडे तुमची शेती पाहायला येतील असं बिलकुल नाही, अगदी परदेशातल्या लोकांना सुद्धा तुम्ही आकृष्ट करू शकता आपलं लाईफस्टाईल त्यांना विकण्यासाठी। मित्रांनो, आता सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जाणून घ्यावं की या व्यवसायात नेमक्या संधी तरी काय आहेत ते आपण जाणूयात। तुम्हाला माहीत आहे का की भारतामध्ये ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्री ही सर्व्हिस सेक्टरमधील सर्वात मोठ्या इंडस्ट्रीपैकी एक आहे। 2018 साली भारतामध्ये ट्रॅव्हल आणि टुरिझम इंडस्ट्री ही 234 बिलियन डॉलरची होती। मित्रांनो, 2019 देशातल्या टोटल नोकऱ्यांपैकी 8% नोकऱ्या या इंडस्ट्रीने देशाला दिल्या होत्या। भारतामध्ये दरवर्षी करोडो लोक फिरायला जातात, इतकंच नाही तर करोडो लोक दरवर्षी बाहेरच्या देशातून भारतामध्ये फिरायला येतात। भारतामध्ये अनेक अशी पर्यटन स्थळं आहेत ज्यांना करोडो लोक दरवर्षी भेट देतात, भारतीय लोक सुद्धा भेटी देतात आणि सोबत फॉरेनर सुद्धा भेट देतात। आणि लोक कशासाठी फिरतात, त्यांचं स्वतःचं शहर सोडून देश सोडून लोक का फिरायला जातात, तर एन्जॉय करता यावं, कामातून थोडीशी उसंत मिळावी, सुट्टीचा दिवस आनंदात घालवता यावा, या नवीन अनुभव मिळावा, या एक चांगला एक्सपिरियन्स मिळावा। भारतामध्ये शहरीकरण अतिशय वेगानं होत आहे, मोठमोठ्या बिल्डिंग्समध्ये सुपरफास्ट रस्ते, मोठमोठे मॉल्स, फिल्म थिएटर्स, दवाखाने, शाळा कॉलेजेस, अगदी सर्व सोयी आणि सुविधा शहरांमध्येच असतात। परंतु या सर्वांमध्ये शहरातल्या माणसाची निसर्गाशी जोडलेली नाळ जी आहे ती तुटत चालली आहे। तुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनेक शहरांमध्ये साधं एक झाड नजरेस पडत नाही, सगळीकडे नुसतं कॉन्क्रीटचं जंगल। पण मित्रांनो, मानव हा निसर्गाचा घटक आहे, आपलं शरीर हे पंचतत्वांपासून बनलंय, हवा, पाणी, आकाश, जमीन आणि अग्नी। शहरातील लोक कितीही मोठ्या आणि सुखसुविधांनी युक्त शहरांमध्ये राहत असतील तरी त्यांना नेहमी निसर्गाचं आणि ग्रामीण जीवनाचं आकर्षण राहतच, निसर्गाच्या सानिध्यात राहायला त्यांना नेहमी आवडतं आणि प्रत्येक माणसाला आवडतं। आणि त्यासाठी ते हजारो रुपये देखील मोजायला सहज तयार असतात, कारण ते जेव्हा शहरात राहतात तेव्हा ते लाखो करोडो रुपये कमावत असतात आणि ते त्यांच्या लाईफस्टाईलसाठी थोडेफार पैसे नक्कीच खर्च करतील। आणि मित्रांनो, तुम्हाला फक्त भारतातीलच नाही तर परदेशातील कस्टमर देखील मिळतात, कारण दरवर्षी लाखो रुपये खर्च करून हे दुसऱ्या देशातील लोक भारतामध्ये फिरायला येतात आणि या लोकांकडून तुम्ही डॉलरमध्ये पैसे चार्ज करू शकता। मित्रांनो, $50, $100 पर पर्सन तुम्ही सहज चार्ज करू शकता आणि ते लोक देतील। आणि दुसऱ्या देशातील लोकांसाठी $50, $100 काहीच नाही आहेत, त्यामुळे ते अगदी सहज मिळतील तुम्हाला। तुम्ही जर त्यांना एक जबरदस्त अनुभव देऊ शकलात तर हे लोक आनंदानं तुमच्या कृषी पर्यटन केंद्राला भेट देतील आणि इतर लोकांना देखील तुमचं कृषी पर्यटन केंद्र रेकमेंड करतील। मित्रांनो,
फॉरेन मधले कस्टमर कसे मिळवायचे हे तुम्हाला पुढे समजेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। आता आपण जाणून घेऊयात की कृषी पर्यटन व्यवसाय सुरू तरी नक्की करायचा कसा। मित्रांनो, तुम्ही ज्या ठिकाणी राहता, ज्या गावात राहता, तिथं तुमची किंवा तुमच्या नातेवाईकांची शेती असेल, तिथं तुम्ही एक एक्सपिरियन्स क्रिएट करू शकता, ज्याला तुम्ही ॲग्रो टुरिझम किंवा व्हिलेज टुरिझम, कृषी पर्यटन आदि काहीही नावं देऊ शकता। आणि त्यासाठी तुम्ही एक पॅकेज बनवू शकता, जसं की पर पर्सन 2000 रुपये किंवा 3000 रुपये तुम्ही चार्ज करू शकता। आणि त्या पॅकेजमध्ये मी आत्ता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही एक्सपिरियन्सेस किंवा ॲक्टिव्हिटीज ॲड करू शकता। मित्रांनो, जसं गावाकडे शेती कशी करायची, स्थानिक भागातील फळांची आणि भाज्यांची माहिती, चुलीवरचं जेवण, बैलगाडीची सवारी, हुरडा पार्टी, शेणाच्या गवऱ्या बनवणं, ग्रामीण भागातील वेगवेगळे खेळ खेळणं, अगदी सुरपारंब्या असू दे किंवा विटीदांडू असू दे, यामध्ये तुम्ही अनेक गोष्टी ॲड करू शकता तुमच्या लिव्हिंग लाईफस्टाईलप्रमाणे। गावाकडे तुम्ही ज्या ज्या गोष्टी करताना त्यातील अनेक गोष्टी तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। मित्रांनो, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे पॅकेजेस देखील बनवू शकता, जसं की बेसिक पॅकेजची प्राईज 2500 रुपये पर पर्सन, ज्यामध्ये तुम्हाला वन डे टूर आणि या 5 ॲक्टिव्हिटीज सोबत नाश्ता, दुपारचं चुलीवरचं जेवण हे सगळं असेल। दुसरं पॅकेज ज्याला आपण म्हणू शकतो की ओव्हरनाईट पॅकेज, ज्याची प्राईज 5000 रुपये पर पर्सन, ज्यामध्ये 2 दिवस आणि 1 रात्र मुक्काम आणि या 10 ॲक्टिव्हिटीज सोबत जेवण, नाश्ता आणि इतर काही बेसिक गोष्टी जसं की गरम पाणी वगैरे वगैरे, अशा भरपूर गोष्टी तुम्ही प्रोव्हाइड करू शकता की ज्या तुमच्याकडे तुमच्या गावाकडे अगदी फुकट मिळतात, बरोबर। त्याचबरोबर तुम्ही फॉरेनर्ससाठी वेगवेगळे पॅकेजेस बनवू शकता आणि तुम्ही त्यांना अजून चार्ज एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज देऊ शकता। मित्रांनो, यासाठी तुम्हाला काही करायचं नाही, फक्त एक वेबसाईट बनवायची आहे आणि ती वेबसाईट तुम्हाला प्रमोट करायची आहे गुगलवरती। मित्रांनो, तुम्हाला फॉरेनर्स अगदी सहज मिळतील। तुम्ही काही स्वस्तातली पॅकेजेससुद्धा बनवू शकता, जसं करून प्राईस कन्झ्युमिंग पॅकेज, म्हणजेच जर तुमच्या आसपासच्या शहरातील की जे लोअर मिडल क्लासमधले लोक असतील त्यांनाही परवडतील अशा प्रकारचे पॅकेजेस तुम्ही बनवू शकता की जे अगदी 1000-1500 रुपयापासून सुरू होऊ शकतात। किंवा अजून काही एक्स्ट्रा एक्सपिरियन्स आणि ॲक्टिव्हिटीज ॲड करून तुम्ही जास्तीचे पॅकेजेस देखील बनवू शकता की ज्याचा तुम्हाला नक्कीच एक बिझनेस म्हणून फायदा होईल। मित्रांनो, जर कोणी पूर्णच्या पूर्ण फॅमिली येणार असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही फॅमिली पॅकेज देखील बनवू शकता आणि अशा गोष्टी तुम्ही नक्कीच करू शकता। त्याचबरोबर तुम्हाला तुमचे टार्गेट कस्टमर कोण आहेत हे देखील ठरवायचं आहे। तुम्हाला भारतातील लोकांना देखील टार्गेट करायचं आहे का फक्त फॉरेनरमधल्या कस्टमरलाच तुम्हाला टार्गेट करायचं आहे, कारण त्यानुसार तुम्ही तुमच्या पॅकेजेसची किंमत ठरवायची आहे। तुम्ही जर फक्त फॉरेनच्या कस्टमरला टार्गेट करणार असाल तर तुमच्या पॅकेजच्या किमती जास्त ठेवू शकता, म्हणजेच 10000 रुपये 15000 रुपयाचं पॅकेज तुम्ही अगदी सहज देऊ शकता। आणि हा व्यवसाय करताना असा कोणताच नियम नाही आहे की तुम्ही एक्सपिरियन्स दिले पाहिजेत किंवा तुमचा कृषी पर्यटन केंद्र असंच पाहिजे। तुम्हाला जसं हवं तसं कृषी पर्यटन केंद्र तुम्ही बनवू शकता, याला कुठलंही बाउंडेशन नाही आहे। कृषी पर्यटन केंद्र कसं बनवायचं हे तुमच्या क्रिएटिव्हिटीवरती डिपेंड आहे, हे लक्षात ठेवा। म्हणजे इथं तुमचं क्रिएटिव्ह माइंड हे फार चांगल्या पद्धतीने काम केलेलं पाहिजे। तुम्ही कोणत्या क्षेत्रात राहता, तिथलं वातावरण कसं आहे, तिथं कुठली पिकं घेतली जातात, तिथली संस्कृती कशी आहे, अशा सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही तुमच्या कृषी पर्यटन केंद्रासाठी एक विशिष्ट थीम निवडू शकता। कारण वेगवेगळ्या भागातील कृषी पर्यटन केंद्र वेगवेगळे असतात। तुम्ही महाराष्ट्रात राहत असाल तर इथली कृषी पर्यटन केंद्र वेगळी आहेत, जर तुम्ही उत्तर प्रदेश बिहार या राज्यात गेला तर तिथली कृषी पर्यटन केंद्र वेगळी असतील, जर तुम्ही साऊथ इंडियामध्ये गेला तर तिथलीही पर्यटन केंद्र वेगळी असतील। कारण प्रत्येक भागामधली संस्कृती, खाद्य संस्कृती, भाषा, वातावरण, वेगवेगळ्या भागात घेतली जाणारी पिकं, या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात। त्यामुळं तुम्हाला तो लोकल एक्सपिरियन्स त्या लोकांना द्यायचा असतो। म्हणजेच उद्या महाराष्ट्रातील एखादा माणूस महाराष्ट्र सोडून किंवा कोकण सोडून तो बाहेरच्या एखाद्या राज्यात जाऊ शकतो तिथला अनुभव घेण्यासाठी। मित्रांनो, आता महाराष्ट्रात देखील वेगवेगळ्या भागातील कृषी पर्यटन केंद्र वेगवेगळी आहेत। तुम्ही जर कोकणात गेला तर तिकडे ॲग्रो टुरिझम सेंटर हे वेगळे आहेत आणि तुम्ही जर वरती विदर्भात गेलात तर तिकडचे ॲग्रो टुरिझम सेंटर वेगळे आहेत। म्हणूनच तुमच्या भागानुसार तुम्हाला युनिक थीम तुमच्या ॲग्रो टुरिझम सेंटरसाठी निवडायची आहे। आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो, तुमच्या भागात भाताचं पीक घेतलं जात असेल तर तुम्ही भात लावणी कशी करायची याचा एक्सपिरियन्स आणि त्या संदर्भातली ॲक्टिव्हिटी तुमच्या पॅकेजमध्ये ॲड करू शकता। म्हणजेच तुम्ही ज्या भागात राहता त्या भागातील वेगवेगळ्या गोष्टींचा तुम्ही फायदा करून घेऊ शकता।
तुम्हाला तुमचं कृषी पर्यटन केंद्र जितकं आकर्षक बनवता येईल तितकं आकर्षक बनवायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या फुलांची फळांची झाडं लावू शकता, वेगवेगळ्या आकर्षक वेली तुम्ही लावू शकता. तुम्ही लोकांना जो एक्सपिरियन्स देणार आहात तो एकदम टॉप क्लास असला पाहिजे, कारण त्यावरच सर्व काही अवलंबून आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजकाल ग्रामीण भागात देखील शहरीकरण व्हायला लागलंय, ग्रामीण भागातील लोक देखील शहरी भागातील लोकांसारखे राहायला लागले. त्यामुळं तुम्हाला तुमचं ॲग्रो टुरिझम सेंटर अशा पद्धतीने डिझाईन करायचं आहे की जेणेकरून ते एकदम क्लासिक वाटलं पाहिजे, म्हणजे एकदम रामायणाच्या काळात गेल्यासारखं वाटलं पाहिजे. त्यानुसार तुम्हाला तुमची राहण्याची जागा इतर सर्व गोष्टी डिझाईन करायच्यात, म्हणजे तुम्हाला नॅचरल गोष्टींचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे. म्हणजे अगदी तुम्ही एखादं जंगल जरी क्रिएट केलं तरी काहीच हरकत नाही की ज्यासाठी तुम्हाला खर्च फार कमी येईल पण ती थीम तुमच्यासाठी खूप युनिक असेल. मित्रांनो, तुमच्या डोक्यात अजून एखादी वेगळी थीम असेल तर तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. आणि जर अशी एखादी युनिक थीम तुमच्या डोक्यात असेल तर आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आम्ही त्यावरही व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. म्हणजेच माझा सांगायचा अर्थ एवढाच आहे की लोकांना काहीतरी नवीन अनुभव तुम्हाला देता आला पाहिजे. जे लोक शहरात रोजच करतात तसंच सगळं करत असतात मग त्यात काही मजा नाही. लोकांचे इमोशन्स तुम्हाला ट्रिगर करता आले पाहिजेत आणि ते इमोशन्स तेव्हाच ट्रिगर होतात जेव्हा तुमच्या कृषी पर्यटन केंद्रात त्यांना काहीतरी वेगळा एक बियॉन्ड द एक्सपिरियन्स येतो. मित्रांनो, हा होता आत्तापर्यंतचा प्रवास. तुम्हाला हा व्हिडिओ इथपर्यंत कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो, यानंतर फार महत्त्वाच्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. यातली आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण सुरुवातीला जाणून घेऊ. कृषी पर्यटन व्यवसायासाठी आता आवश्यक कुठले कुठले लायसन्स आणि रजिस्ट्रेशन तुम्हाला करायची आहेत हे आपण जाणून घेऊयात. कारण व्यवसाय तर तुम्ही सुरू कराल पण त्यासाठी काही लायसन्स प्रोसेस गव्हर्नमेंटची आहे ते तुम्हाला नक्कीच पूर्ण करावी लागेल, तर जाणून घेऊयात. यामध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे MTDC रजिस्ट्रेशन, म्हणजेच महाराष्ट्र टुरिझम. मित्रांनो, महाराष्ट्र टुरिझम हे जे डिपार्टमेंट आहे, कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी तुम्ही डायरेक्टली MTDC किंवा महाराष्ट्र टुरिझम डिपार्टमेंटला भेट देऊ शकता. तिथं तुम्हाला सगळ्या प्रकारची माहिती मिळेल आणि ते तुम्हाला लायसन्ससुद्धा काढून देतात आणि गव्हर्नमेंट याला प्रमोट करतं. त्यामुळे हे कुठलंही लायसन्स राज इथं चालत नाही, आता जुनी पद्धत गेली. त्यानंतर तुम्हाला फूड लायसन्स घ्यायचं आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला GST रजिस्ट्रेशन करावं लागेल, फायर सेफ्टी क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागेल की जिथं तुम्ही राहताय तिथं तुम्हाला ते फायर डिस्टिंग्विशर जे असतात तर ते तुम्हाला बसवावे लागतील आणि त्याचं तुम्हाला सहज सर्टिफिकेट मिळेल, काही अवघड नाही यामध्ये. आणि लोक निवास करत असल्यास बांधकामाला परवानगी, म्हणजेच तुमचा जो प्लॉट आहे तर त्याच्यावरती तुम्हाला जी काही ग्रामपंचायत वगैरे असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला बांधकामासाठी परवानगी वगैरे घ्यावी लागेल, तिथं नोंदणी वगैरे करावी लागेल. ह्या फार सिम्पल प्रोसेस आहेत, फार काही अवघड नाही आहे. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जाणून घेऊ की कृषी पर्यटन केंद्राच्या नोंदणीसाठी कुठली कुठली कागदपत्रं तुम्हाला लागतील. मित्रांनो, यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र म्हणजे अर्जदाराची जमिनीची कागदपत्र, म्हणजे 7-12-8 की जिथं तुम्ही हा व्यवसाय करणार आहात. त्यानंतर आधार कार्ड, पॅन कार्ड, फूड लायसन्स सर्टिफिकेट जसं मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे. वैयक्तिक शेतकरी वगळता इतरांसाठी विविध कायदे अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र असतं, म्हणजे समजा तुम्ही जर आपण काय म्हणू शकतो त्याला की तुमच्याकडे जर काही लोक कामाला ठेवणार असाल तर त्या संदर्भातले वगैरे वगैरे. पण हे जर तुम्ही फार मोठ्या लेवलवर करत असाल तर जर तुम्ही घरातल्याच लोकांशी मिळून जर करत असाल किंवा मग छोटी मोठी लोकं जर कामाला ठेवणार असाल तर ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टींची काही गरज पडत नाही. त्यानंतर वीज बिल तुम्हाला लागेल. लोक समजा तुम्ही राहण्यास, म्हणजेच तुम्ही जर लॉजिंग सर्व्हिस पण तिथं जर प्रोव्हाइड करणार असाल तर बांधकामाला आवश्यक असणारी परवानगी. आणि विविध कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या संस्थांमार्फत कृषी पर्यटन केंद्राकरता अर्ज करण्याचा अधिकार प्राप्त असलेले ऑथोरायझेशन लेटर त्या व्यक्तीचं, ही गोष्ट तुम्हाला कुठे भेटेल तर ही गोष्ट तुम्हाला MTDCचं जे डिपार्टमेंट आहे तर त्यांच्याकडे तुम्ही चौकशी केल्यानंतर तुम्हाला सहज मिळेल. आणि मित्रांनो, नोंदणी शुल्क जे आहे तर ते 2,500 रुपये आहे याचं फक्त, की जे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने वेबसाईटवरती भरायचं आहे. आणि त्यासाठी GRAS.mahakosh.gov.in ही वेबसाईटसुद्धा मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही ही सगळी माहिती घेऊ शकता आणि सगळ्या प्रकारची माहिती तुम्ही तिथं भरू शकता आणि तुमचा फॉर्म भरून तुम्ही हा व्यवसाय आजच सुरू करू शकता. मित्रांनो, म्हणजे फक्त 2,500 रुपयांचा तुम्हाला खर्च आहे की जो तुम्हाला परवडणारा आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊयात की कृषी पर्यटन विभागाच्या यासाठीच्या वेगवेगळ्या योजना काय आहेत. म्हणजे आता तुम्ही व्यवसाय सुरू कराल, सगळी लायसन्स घ्याल, सगळं कराल, पण तुम्हाला इथे काय काय सुविधा देता येतील,
त्यानंतर यासाठी गव्हर्नमेंटने सुद्धा भरपूर योजना आणलेल्या आहेत. मग यातनं तुम्हाला कशा पद्धतीने क्रेडिट घेता येईल ते आपण जाणून घेऊ. यामध्ये महाभ्रमण योजना आहे, ब्रेड अँड ब्रेकफास्ट योजना आहे, कृषी पर्यटनाचं धोरण आहे. त्यामध्ये जर तुम्ही तुमचा जे काही बिझनेस करणार आहात तो जर त्या धोरणामध्ये बसवत असाल तर तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं टॅक्स क्रेडिट मिळतं, तुम्हाला गव्हर्नमेंटकडनं सबसिडी मिळते, कृषी पर्यटनासाठी तुम्हाला कर्जसुद्धा मिळतं हा व्यवसाय करण्यासाठी. विहिरीची योजना आहे, फलोत्पादन योजना आहे, पालेभाज्यांच्या योजना आहेत, शेततळ्यांच्या योजना आहेत आणि इतरही भरपूर योजना आहेत की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ॲज अ एक्सपिरियन्स म्हणून जरी देणार असाल आलं लक्षामध्ये तरीसुद्धा ते शेतीमध्ये येतं आणि तुम्हाला यासाठी अनुदानसुद्धा मिळतं शासनाकडनं. त्यामुळे कुठलीही गोष्ट तुम्ही सोडू नका, सगळ्या गोष्टींचा लाभ घ्या. आता आपण जाणून घेऊयात की कृषी पर्यटनाला शासनाकडनं काय काय लाभ मिळतात. यातला सगळ्यात महत्त्वाचा लाभ आहे कृषी पर्यटन केंद्राला पर्यटन विभागाकडनं नोंदणी प्रमाणपत्र मिळतं, म्हणजेच तुम्ही एक ऑथराइज बिझनेस करताय. यासाठी या नोंदणीपत्राच्या आधारे तुम्हाला बँकेकडनं सहज कर्ज मिळू शकतं कारण तुम्ही ॲग्रो टुरिझम करताय म्हणून. त्यानंतर पांडोट आधारित योजना जसं की शेततळे यासारख्या योजना कृषी पर्यटन केंद्रांना प्राधान्य दिलं जातं गव्हर्नमेंटकडनं, म्हणजेच तुम्हाला तुमचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते लवकर सँक्शन केले जातात. पुन्हा ॲग्री टुरिझम सेंटरला ग्रीन हाऊस, फळबाग, भाजीपाला लागवड यासारख्या योजना उपलब्ध करून दिल्या जातात सरकारकडनं. तुम्हाला जे काही फळबाग किंवा भाजीपाला वगैरे उगवायचं आहे, लावायचं आहे आणि लोकांना त्याचा एक्सपिरियन्स द्यायचा आहे तर त्यासाठी तुमचं जे लोकल ॲग्रो टुरिझम सेंटर असतं तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी, तर तिथं तुम्हाला भरपूर माहिती मिळेल, भरपूर मार्गदर्शन केलं जाईल. त्याचबरोबर तुम्हाला प्रशिक्षण आणि मार्गदर्शन देखील मिळेल हे लक्षात ठेवा मित्रांनो. या संदर्भातली माहिती जर तुम्ही MTDCकडनं घेतली तर तुम्हाला खूप 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 छान माहिती मिळेल मित्रांनो. आता मित्रांनो, कृषी पर्यटन केंद्र सुरू करायला आता किती गुंतवणूक लागेल हे सुद्धा आपण जाणून घेऊ. कारण आता तुम्ही समजा बिझनेस करताय तर साहजिकच मोठ्या स्केलवर करायचं तर त्याला खर्च तर येणारच आहे, बरोबर. मग आता त्याला नक्की खर्च येईल किती आणि तुम्ही त्यातनं कशा पद्धतीने बिझनेस जनरेट करू शकता हे आपण जाणून घेऊ. मित्रांनो, हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे, ऐक की नाही. कारण बाकी सगळं एका बाजूला आणि इन्व्हेस्टमेंट किती लागते ते एका बाजूला, कारण तुमची क्रिएटिव्हिटी, तुमच्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे भांडवल नसेल तर मात्र अडकून पडू शकतात. मग आता जाणून घेऊयात इन्व्हेस्टमेंट किती लागेल. तर हे आता तुमच्यावर डिपेंड आहे मित्रांनो. अनेक अशी कृषी पर्यटन केंद्र आहेत की जी 5 ते 6 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून सुरू झालेली आहेत. कारण जमीन तर तुम्हाला विकत घ्यावी लागत नाही, कारण जमीन किंवा शेती ही तुमचीच असते. अशीच अनेक कृषी पर्यटन केंद्र आहेत ज्यांनी अगदी 50-50 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून सुरू केलेली आहेत. पण अशी कृषी पर्यटन केंद्र का सुरू केली जातात, तर ज्यांना फॉरेनचे कस्टमर्स मिळवायचे आहेत, मग त्यांना वेबसाईट सुरू करणं असेल, मग त्यांना ते लॅविश लाईफस्टाईल म्हणजे गावाकडचं आणि एक वेगळा एक्सपिरियन्स देण्यासाठी खूप टापटीपणा, खूप अशा गोष्टी ते करतात की जेणेकरून लोक तिथं आल्यानंतर त्यांना फार चांगल्या पद्धतीचा एक्सपिरियन्स यावा म्हणून हे सगळे पैसे खर्च केले जातात. आणि अशीही अनेक पर्यटन केंद्र आहेत की ज्यांना एकही रुपयाचा खर्च न करता त्यांनी केवळ सरकारकडनं लायसन्स घेऊन पर्यटन केंद्र सुरू केलेली आहेत. असू शकतं, कारण तुम्ही तुमचं जे काही लाईफस्टाईल आहे तेच त्यांना दाखवायचं आहे. मग तुम्ही जे रोज काम करता शेतामध्ये ते त्यांना दाखवायचं, मग त्यासाठी वेगळे खर्च करण्याची गरज काय, बरोबर. हेही तुम्ही करू शकता. तुम्ही तुमचं लोक कसं चालवता यावर सगळं मात्र अवलंबून आहे. तुम्ही जर मला विचारलं तर मी देखील तुम्हाला रेकमेंड करेन की तुमचा हा व्यवसाय सुरुवातीला एकही रुपया खर्च न करता तुम्ही सुरू करावा, बरोबर. ग्रामीण भागात तुमच्याकडे आधीपासूनच उपलब्ध असलेल्या गोष्टी आणि साधनांचा वापर करून तुम्ही हा व्यवसाय कशा पद्धतीने सुरू करता यावरती तर तुमची खरी क्रिएटिव्हिटी अवलंबून आहे. आणि तुमची क्रिएटिव्हिटी वापरून तुम्ही या गोष्टी सुरू करून तुमचं कृषी पर्यटन केंद्र उभं करायला काय हरकत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृषी पर्यटन हा व्यवसाय तुम्हाला एक जोडधंदा म्हणून सुरू करायचा आहे. तुम्हाला तुमच्या शेतीतून देखील उत्पन्न येईलच आणि या कृषी पर्यटन केंद्रातून देखील उत्पन्न येईल अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा बिझनेस डिझाईन करायचा आहे. कारण उगाचच सुरुवातीला खूप मोठी शेती अडकवून ठेवून याचा काहीही फायदा तुम्हाला होणार नाही. कारण तुमच्या एरियामध्ये तुम्हाला कशा पद्धतीचा रिस्पॉन्स मिळतो ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि जर का तो बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने डेव्हलप व्हायला लागला तर तुम्ही नंतर गुंतवणूक करू शकता की काहीच अडचण नाही. आता आपण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेऊ की कृषी पर्यटन केंद्राचं आता मार्केटिंग करायचं कसं. कारण मार्केटिंग हा कुठल्याही व्यवसायाचा आत्मा असतो. कारण गिराईक तुमच्यापर्यंत आलं पाहिजे, कारण शेती तर तुम्ही त्याच्यापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही, बरोबर. मग चला आता हेही जाणून घेऊयात मित्रांनो. या व्यवसायात सक्सेसफुल होण्याचं सर्वात महत्त्वाचं जर काय असेल ना तर ते आहे मार्केटिंग. तुम्ही जर तुमचं कृषी पर्यटन केंद्र एकदम भारी बनवलं पण लोकांना त्याबद्दल माहीतच नाही, तर मार्केटिंग करण्याआधी सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे
तर तुमचं कोणी शहरामध्ये नातेवाईक असतील किंवा कोणी ओळखीचे लोक असतील तर अशा सर्वांना तुम्हाला एक लिस्ट तुमची त्यांना सॉरी तुम्हाला त्यांची लिस्ट तयार करायची आहे. त्यानंतर या सर्व लोकांशी तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि त्यांना तुमच्या या व्यवसायाबद्दल सांगायचं आहे आणि त्यांना तुमच्या या कृषी पर्यटन केंद्रांना भेट देण्याचं आमंत्रण द्यायचं आहे. या लोकांकडून तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे सुरुवातीला चार्ज करायचे नाही आहेत. ही माउथ टू माउथ पब्लिसिटी असते. सुरुवातीला या लोकांना तुम्हाला फ्रीमध्ये तुमच्या कृषी पर्यटन केंद्रात येण्याचा अनुभव द्यायचा आहे. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की तुम्ही ज्या लोकांना हा अनुभव फ्रीमध्ये देणार आहात ते सर्व लोक शहरातले असले पाहिजेत. त्यांना ग्रामीण जीवनाचं आकर्षण असलं पाहिजे. उगाच बळजबरीने लोकांना बोलवू नका, त्याचा काही फायदा होणार नाही. आता ज्यावेळेस हे लोक तुमच्या कृषी पर्यटन केंद्रात वेगवेगळे अनुभव घेत असतील, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतील, एन्जॉय करत असतील, त्यावेळेस तुम्ही त्या सर्वांचे व्हिडिओज शूट करा आणि तुमच्या मोबाईलने ते कमीत कमी 15 ते 20 चांगले व्हिडिओज तुम्ही बनवा. शिवाय ते लोकही त्यांच्या मोबाईलने व्हिडिओज काढतील आणि त्यांच्या स्टेटसला ठेवतील, फेसबुकवर टाकतील, सगळीकडे टाकतील, इंस्टाग्राम वगैरे, आणि त्यातनं त्यांची मित्रमंडळी जी आहे ती इन्स्पायर होतील. म्हणजेच तुमच्या कृषी पर्यटन केंद्रात किती आकर्षक लोक आहेत किंवा किती लोक एन्जॉय करतायत, अशा पद्धतीने नवीन नवीन अनुभव घेत आहेत, ॲक्टिव्हिटीज करतायत, या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना दाखवायच्या. त्यानंतर तुम्हाला यूट्यूब चॅनल बनवायचं आहे. हो मित्रांनो, एक साधं यूट्यूब चॅनल बनवायचं आहे आणि त्याबरोबर एक फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम अकाउंट देखील बनवायचं आहे. या तीनही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तुमचे व्हिडिओज भरपूर अपलोड करायचे आहेत, भरपूर प्रमाणात. त्याचबरोबर तुम्हाला मोठमोठे फेसबुक ग्रुप जॉईन करायचे आहेत आणि तिथेही तुम्हाला या कृषी पर्यटन केंद्राचं मार्केटिंग करायचं आहे. वेगवेगळे व्हिडिओज आणि इमेजेस आणि इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे पोस्ट करायचे. तुम्हाला सोशल मीडियावरती अतिशय ॲक्टिव्ह व्हायचं आहे आणि सर्व ठिकाणी तुमच्या कृषी पर्यटन केंद्राचं मार्केटिंग करायचं आहे. तुमचे व्हिडिओज हे फक्त भारतातील लोकच नाही तर पूर्ण जगभरातील लोक पाहू शकतील आणि त्यांना जर तुमचे हे व्हिडिओज आवडले तर तुम्हाला फॉरेनमधून देखील कस्टमर मिळतील आणि मग जर फॉरेनर्सनी तुमच्या कृषी पर्यटन केंद्रांना भेट दिली तर मग तुमचे ते व्हिडिओज त्यांचे सुद्धा तुम्ही बनवायचे आणि कशा पद्धतीने फॉरेनर्स तुमच्या केंद्रामध्ये वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतायत, वेगवेगळे एक्सपिरियन्स घेतायत, एन्जॉय करतायत आणि त्या व्हिडिओजचा देखील तुम्हाला मार्केटिंगसाठी वापर करायचा आहे आणि ते तुम्हाला लोकांना दाखवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला वेबसाईट बनवायची आहे की जी स्टॅटिक वेबसाईट अगदी 1500 रुपये तुम्हाला बनवून मिळेल. त्या वेबसाईटवरती तुम्ही तुमचा बिझनेस लिस्ट करू शकता, गुगलवरती तुमचाही बिझनेस तुम्ही लिस्ट करू शकता अगदी फ्रीमध्ये. कारण ज्यावेळेस कोणाला कुठे फिरायला जायचं असतं ना त्यावेळेस लोक अशा प्रकारच्या वेबसाईट जाऊन गुगलवरती सर्च करतात, बिझनेसेस सर्च करतात, कृषी पर्यटन केंद्र सर्च करतात. त्यावेळी तुमचं कृषी पर्यटन केंद्रसुद्धा त्यांना दिसलं पाहिजे. तुमचे वेगवेगळे व्हिडिओज जर त्यांनी पाहिले या ना त्या मार्गाने तर ते विचार करू शकतील की तुमच्याकडे यायचं आहे आणि मग ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतील. कारण आजकालच्या काळात या सर्व गोष्टी ऑनलाईन झालेल्या आहेत आणि कोणाला कुठे फिरायला जायचं असलं की सगळ्यात पहिले लोक ऑनलाईन सर्च करतात. जसं की बेस्ट प्लेस इन व्हिजिट इन महाराष्ट्र, बेस्ट प्लेस टू व्हिजिट नियर पुणे, बेस्ट प्लेसेस व्हिजिट नियर टू सातारा, अशा भरपूर गोष्टी लोक सर्च करतात. त्यामुळे जर तुम्ही स्वतःची वेबसाईट बनवली तर समजा कोणी सर्च केलं गुगलवरती तर बेस्ट प्लेस तर तुम्हाला सॉरी त्यांना तुमच्या या वेबसाईट्स दिसतील किंवा मग तुम्हाला त्यांचे तुमचे फेसबुक पेजेस दिसतील, इंस्टाग्रामवरती सर्च केलं तिथेही दिसेल. म्हणजेच तुम्ही फार चांगल्या गोष्टी या माध्यमातून करू शकता आणि तुम्ही त्याचबरोबर ट्रॅव्हल एजंट आहात यांच्यासोबत सुद्धा टाईप करू शकता. फक्त भारतातलेच नाही तर अमेरिका, इंग्लंड या देशातील ट्रॅव्हल एजंटसोबतसुद्धा तुम्ही टाईप करू शकता, जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या देशातनं लोक मिळतील, कस्टमर्स मिळतील. आणि हे शक्य आहे आजकाल, कारण ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन असतात. त्यामुळेच आणि ॲग्रो टुरिझम सेंटरचं मार्केटिंग करण्याचे तसे अनेक मार्ग आहेत जे तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर त्याचबरोबर तुम्ही ॲग्रो टुरिझम सेंटर सुरू करण्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन कोड करावं लागतं या किंवा त्यासाठी कुठली परवानगी घ्यावी लागते, तर या संदर्भातली माहिती मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तर त्यावरती तुम्ही क्लिक करून तुम्ही याची माहिती घेऊ शकता. तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात की ॲग्रो टुरिझम बिझनेसमधनं तुम्ही किती पैसे कमावू शकता. कारण हे सगळं झालं, बिझनेस तुम्ही सुरू केला, मार्केटिंगही केलं, सगळं झालं, पण आता रेट्स काय ठरवायचे, किती रेट्स ठेवल्यानंतर किती लोक आल्यानंतर किती पैसे जमा होतील, तुम्हाला खर्च किती होईल, ह्या सगळ्या गोष्टी आता आपण जाणून घेऊयात. मित्रांनो, तुमची कमाई ही तुम्हाला दर महिन्याला किती कस्टमर मिळतात, त्याबरोबर तुमचे वेगवेगळे पॅकेजेस किती आहेत आणि त्याच्या प्राइजेस काय आहेत यावरती डिपेंड आहे. मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल देतो. समजा तुमच्याकडे महिन्याला 100 कस्टमर जरी आले
आणि त्यातले 50 कस्टमरने तुमचा वन डे टूर बेसिक प्लॅन की जो 2500 पर पर्सनचा घेतला आणि 50 कस्टमरने 5000 रुपये पर पर्सनचा ओव्हरनाईट प्लॅन घेतला तर किती पैसे जमा होतील? 2500 गुणिले 50 म्हणजेच 125000 रुपये बरोबर, आणि 5000 गुणिले 50 म्हणजेच किती? 2500000 रुपये. या दोन्हींचे टोटल होते साधारण 375000 रुपये. यातले 175000 रुपये तुमचा खर्च जरी धरला तरी 2000000 रुपये हा तुमचा महिन्याचा प्रॉफिट राहतो. आणि हे मी तुम्हाला कमीत कमी सांगतोय, कारण जर तुम्हाला फॉरेनचे कस्टमर्स मिळाले तर तुम्ही त्यांच्याकडून डॉलरमध्ये चार्ज करू शकता आणि तुम्ही अगदी 10 ते 15 लाख रुपये देखील महिन्याला कमावू शकता. पण आता इथं असं समजू नका की हा व्यवसाय सुरू केला की एका महिन्यात तुमच्याकडे 100 लोक येतील, असं होणार नाही मित्रांनो. मी हे सांगतोय 2-3 वर्षांनंतरचं. नवीन बिझनेस सुरू केल्यावर सुरुवातीला फक्त 1 ते 2 लोक येतील किंवा काही महिन्यात कोणीच येणार नाही किंवा पावसाळ्यात कोणी येणार नाही. पण जेव्हा हळूहळू तुमचे कस्टमर इतरांना तुमचं कृषी पर्यटन केंद्र रेकमेंड करतील, किंवा तुमच्या सोशल मीडियावरती व्हिडिओज लोकांपर्यंत पोहोचतील, किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स तुम्ही बनवाल त्याच्या थ्रू तुम्ही लोकांपर्यंत पोहोचाल आणि ट्रॅव्हल एजंट्सचे तुमचे जेव्हा जाळं वाढेल, पार्टनर्स वाढतील, तेव्हा हा तुमचा बिझनेस हळूहळू ग्रो व्हायला लागेल. आणि मित्रांनो, मला अपेक्षा आहे की जर तुम्ही हा बिझनेस सुरू केला तर काही वर्षांमध्ये तुम्ही एक चांगले उत्तम व्यावसायिक नक्कीच होऊ शकता. तर मित्रांनो, हा होता आपला व्हिडिओ की जो एक कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यासाठी मला वाटतं की एवढी माहिती तुम्हाला पुरेशी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल ना तर आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. आणि जर तुम्ही स्वतःचं कृषी पर्यटन केंद्र सुरू करू इच्छित असाल तर तसं आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, कारण आम्ही त्याची सुद्धा वाट पाहतोय. आणि या संदर्भात जर तुम्हाला कुठलीही अडचण असेल, कुठलाही प्रश्न असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच विचारा, आम्ही तुम्हाला त्याचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्ही सोशल मीडियावर आहात तिथे पोस्ट करायला विसरू नका, कारण तुमची जी मित्रमंडळी असतील तर त्यांना सुद्धा बिझनेस करण्याची इच्छा असेल तर हा बिझनेस काही वाईट नाही. आणि ग्रामीण भागातील तरुण लोक ज्यांना व्यवसाय करण्याची खूप जिद्द आहे, इच्छा आहे, असे लोक या व्यवसायामध्ये येऊन स्वतःचं एक विश्व नक्कीच उभं करू शकतात. तर चला मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपला चॅनल आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.